आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. पंजाब मधून आले अधिकारी, मोठा निधी मिळणार. अनिल कुमार यादव. शिरोळ तालुक्यात क्षार जमिनींचं प्रमाण मोठे आहे. नापीक जमिनीतून उत्पादन घेता यावं यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. नदीच्या गोड्यात जादा पाण्यानं नापीक बनलेली जमीन पिकाखाली आणणं फार अवघड नाही. त्यासाठी लागणारा खर्च सरकारही उचलतो. भाजपाचे नेते अनिल कुमार यादव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालून पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे. महानकर न्यूज साठी अर्जुन वाढवून मोहन जमादार. पहिला मी शिरोळ तालुक्याची तुम्हाला ओळख करून देतो. देशामध्ये चंदीगड आणि कोल्हापूर जिल्हे दरडोई उत्पन्न जास्त असणारे दोन जिल्हे आहेत, चंदीगड आणि कोल्हापूर जिल्हा एक आणि दोन नंबर. आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये शिरोळ तालुका एक नंबर आहे. म्हणजे आर्थिक दरडोई एक सर्वात नंबर एक असणारा शिरोळ तालुका. चार नद्या आपल्या तालुक्यातनं जातात, 12 धरणाचं पाणी आपण घेतो, त्यामुळे सदर तालुका मानला गेलेला होता. आज क्षारपड जमिनीच्या प्रश्नामुळं शेतकरी अडचणीत आला आणि सदर तालुका थोडा हळूहळू विकासापासून पाठरी मग निघाल्याचं एक मूळ कारण महत्त्वाचं एक क्षारपड जमीन. त्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांनी व्यक्तिगतरित्या साखर कारखान्यांनी बँकांनी प्रयत्न केले, मात्र क्षेत्र एवढं 30% जास्त क्षारपड जमिनी आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल या उद्देशानं आम्ही मंडळी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री आणि ज्याला समाजाचं कळतं करणारा मंत्री आम्हाला पालकमंत्री म्हणून लाभलेले आहे. आम्हा मंडळी मी माधुराव गाडगे असे 4-5 लोकांना त्यांनी बोलवलं दादाने, म्हणजे हा प्रश्न तुमच्या तालुक्यातले प्रश्न काय आणि त्याला सांगितले एक क्षारपड जमीन आणि नंबर 2 ठिबकचं तुम्ही इथं हे वाढवलं पाहिजे. ठिबक योजना आपण होती, सरकार अनुदान देत आहे पण त्याला वेळही लागत असतो. आमची मागणी अशी अल्पभूधारक शेतकऱ्याला ठिबक फ्री द्या 2-2.5 एकरापर्यंत आणि क्षारपडच्या प्रश्नामध्ये मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंटचं असं मग सेंट्रल गव्हर्नमेंट असं किंवा स्टेट गव्हर्नमेंट असं. माझी कल्पना असेल 60% सेंट्रल, 30% स्टेट गव्हर्नमेंट, 10% फार्मर हे माझं त्रिसूत्र आहे. पण त्यातनं तर जमल ते बघू. हे झाल्यानंतर आदरणीय दादाने आम्हाला सांगितले की संबंधित कंपनीचे मंत्री जिल्हा आणि गटाचे नेते केले आहेत, त्याने प्रयोग देशामध्ये केले, देशाबाहेरही प्रयोग केलेले आहेत. हे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत दादांच्या सूचनेवरून आणि विनंतीवरून. तर शिरोळ तालुक्यामध्ये एक ट्रायल प्रोजेक्ट राबवायचं ठरलं आहे, ट्रायल करायची आणि त्या दृष्टीने ही मंडळी फिरायला आली. सकाळपासून आम्ही फिरायला 5 आपले पट्टे आहेत असे की कवटेसर अर्जुनवाड गालवाडपर्यंत, चिंचवाड ते गालवाड, त्यानंतर आखेवाडचा पट्टा आहे, आमचा कुटवाडला तुमच्या कनवाडला जाणारा रस्ता आणि शिरडो, अशी 5 ठिकाणं आम्ही ह्यांना दाखवणार आहे. त्यापैकी ते सिलेक्शन करणार त्यांच्या सोयीने आणि प्लॅन एस्टिमेट झाले की हा प्रायोगिक तत्वावर हा प्रोग्राम इथं राबवला जाणार. आपण सच्छिद्र पायपाचं कार्यक्रम इथं राबवले बऱ्यापैकी, कारण त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या मंडळींच्या असल्यामुळे आज आम्ही JCP वापरतो, त्याच्यापेक्षा मॉडर्न त्यांच्याकडे बाहेरची इम्पोर्टेड मशनरी आहे. पाईप वापरताना वेगळ्या पद्धतीने वापरते. ओपन ड्रेन करताना आम्ही गडबडीनं खर्च कमी व्हावं म्हणून 2-2.5 फुटाचे करतो, ते 6 करतील. 5 मी बऱ्यापैकी काम चांगलं व्हावं आणि हा प्रश्न 1-2 वर्षामध्ये संपावा या दृष्टीनं आम्ही मंडळी करायला लागलोय. चंद्रकांत दादांनी मला एवढं सांगितलं की केंद्राचं काय मिळेल ते मिळेल, मात्र तुमचा तालुका आम्ही क्षारपडबाबत दत्तक घेतो आहे